हॅलो गाईज, दिस इज प्रियंका कीर्तिवार. गुरुकुल आय एस अकॅडमीमार्फत आपण जी सिरीज सुरू केली होती मिशन खाकी, त्यातलं माझं हे पहिलं लेक्चर आहे मिशन खाकीबद्दल, पोलीस भरती 2024 साठी. आज आपण आजपासून आपण जसं आपण बघितलं आहे की करंट अफेअर आपण सुरू केलं होतं, पण आजपासून आपण GS, जे सामान्य ज्ञान आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी आहे म्हणजे राज्यघटना, भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास, जे मिक्स आहे पूर्ण आपल्या GS मध्ये, जे सब्जेक्ट्स आहे, विषय आहे, या सगळ्यांचं मिश्रण आहे, या क्वेश्चन्स आहे, सिरीज आपण घेणार आहोत आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि या क्वेश्चन्सनी तुम्हाला समोर आणि तुमच्या परीक्षेमध्ये खूप जास्त उपयुक्त ठरतील हे प्रश्न. आणि तुम्ही याची एका प्रश्नानंतर एक त्याची कमेंट्स टाकत चला, ॲन्सर्स टाकत चला, म्हणजे मी प्रश्न देईल आणि तुम्ही त्याच्या कमेंटमध्ये ॲन्सर टाकत चला. आणि आपण आज सुरुवात करूया आपल्या पोलीस भरती मिशन खाकी 2024 साठी. माझा पहिलाच लेक्चर आहे हा सामान्य ज्ञानबद्दल, GS बद्दल. करंट अफेअरची जी आपण सुरुवात केलेली, जर मी सांगितल्याप्रमाणे आज आपण पहिलं लेक्चर GSचं घेणार आहो. यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न भेटतील, काही ज्योग्राफीचे मिळतील, भूगोलाचे, काही पॉलिटीचे मिळतील, तर काही विज्ञान, इतिहास जे पण आहेत त्याचे प्रश्न मिळतील आणि काही करंट अफेअर्सचे पण आहेत. तर तुम्ही आपण सुरुवात करूया आपल्या सेशनला. सर्वात आधी गुरुकुल IAS अकॅडमीमार्फत मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मॅक्झिमम ठिकाणी ते शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करू, लेक्चरला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आपला GS चे प्रश्न म्हटल्यावर आपल्याला भूगोलाचे दिसणार आहेत, तुमचे जे झालेले आहेत, राज्यघटना आहे, करंट अफेअर्स म्हणू शकतो आपण, तर तुमचे ओळखीचे पण दिसणार आहेत. मी तुम्हाला टाईम देते आहे प्रश्न वाचून, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्या. द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ, पहिला प्रश्न बघूया. द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ असलेला खालील योग्य पर्याय निवडा. आपल्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करा. मी तुम्हाला टाईम देते आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर टाका. चला, काय म्हटलंय प्रश्नामध्ये? द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ असलेला खालील योग्य पर्याय निवडा. त्यांनी म्हटलंय द्वीपकल्प या शब्दाचा त्यांनी अर्थ विचारलेला आहे. द्वीपकल्प म्हणजे काय, याचा करेक्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगते. कधी पण द्वीपकल्प दोन नद्यांमधील प्रदेश नसतो. द्वीपकल्प हा दोन नद्यांमधील प्रवेश नसतो, चारही बाजूंना पाणी असलेला सुद्धा नसतो, बोटी थांबण्याचे व सुटण्याचे ठिकाण हे असूच शकत नाही. कारण आपण नेहमी बघतो की द्वीपकल्प म्हणजे काय, तर ज्याच्या तीनही बाजूंना पाणी असतं त्याला आपण द्वीपकल्प म्हणून ओळखतो. द्वीपकल्प म्हणजे काय, की ज्याच्या तीनही बाजूस पाणी असतं, ज्याच्या तीनही बाजूला पाणी असतो याला काय म्हणतो आपण, द्वीपकल्प. म्हणून करेक्ट ऑप्शन ऑप्शन करेल, ज्याच्या तीनही बाजूंना पाणी आहे असा प्रदेश, या प्रदेशाला आपण काय म्हणतो, द्वीपकल्प म्हणतो. हा सरळ, सोपी आणि डायरेक्ट तुम्हाला अर्थ लिहायचा आहे त्या शब्दाचा. तर आपला आन्सर असा, तीनही बाजूंना पाणी आहे असा प्रदेश, हा आपला भूगोलाचा प्रश्न होता. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. त्यानंतर आहे भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते. हे बघा, क्वेश्चन घेत आहोत आपण काय, आता आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीची लेवल वाढत आहे, ठीक आहे, लेवल वाढत आहे, त्या लेवलचेच मी प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या लेवलचेच आपण तुम्हाला त्या प्रकारेच क्वेश्चन दिसतील. आणि आय होप तुम्हाला क्वेश्चन पेपरपर्यंत तुम्हाला इतके सर्वात जास्त म्हणू शकतो आपण त्याला, प्रश्न जमा होते तुमच्याकडे, तर त्यामार्फत आम्ही जेवढा प्रयत्न करत आहोत त्यामार्फत तुमच्यापर्यंत, परीक्षेपर्यंत तुम्हाला
भरपूर सारी मदत होणार आहे. त्यामुळे हे सेशन्स करा, ही सिरीज करा क्वेश्चन आन्सर्सची, आणि शेअरसुद्धा करा. ओके, आपला सेकंड क्वेश्चन आहे, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तुम्ही कमेंट करत चला, आन्सर्स कमेंट करत चला. त्यांनी काय विचारलंय, निवडणूक आयोगाची निर्मिती, निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन. याची कलम विचारलेली आहे सरळ सिंपल, याची कलम आहे 324, याची कलम आहे 324. बघा आपल्याला 324 कुठे दिसत आहे, ठीक आहे, 324 कलमा पॉलिटीमध्ये इम्पॉर्टंट आहे, आपल्याला माहिती आहे, कलमा लक्षातच ठेवायच्या. आणि अशा काही कलमा आहेत ज्या विचारल्या जातात. तर इलेक्शन कमिशनची इथे निवडणूक आयोगाची कलम विचारली होती आपल्याला, तर ती आहे कलम 324. तुमचे आन्सर कमेंट करत चला, आणि काही प्रॉब्लेम असेल तर क्वेरीज असेल काही क्वेश्चन संबंधी, ती पण कमेंट करा, जेणेकरून मला पण कळेल. ओके, थर्ड क्वेश्चन आहे आपला, हा आहे विज्ञानाबाबतचा प्रश्न आपला. तुम्ही बघतच असेल की आपण वेगवेगळ्या विषयानुसार प्रश्न घेत आहोत, वेगवेगळ्या विषयाचे पण प्रश्न येणार आहे यामध्ये. ओके, तर आता हा आहे विज्ञानाचा प्रश्न. काय प्रश्न आहे, निया लिटमस आम्लरीधारी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल? निया लिटमस म्हणजे ब्ल्यू लिटमस, तुमचा ब्ल्यू लिटमस. त्यांनी म्हटलं आम्लारी, आम्लारी म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय, बेसिक. त्यांनी काय म्हटलंय, ब्ल्यू लिटमस जर बेसिक द्रावणात मिळवला, आम्लारी म्हणजे बेसिक, ब्ल्यू लिटमस जर बेसिक आम्लात आम्लारीमध्ये निवडला, बेसिक द्रावणामध्ये बुडवला, तर आपल्याला कोणता रंग कोणत्या रंगात फरक पडेल? तर ब्ल्यू लिटमस जो आहे तो याच्यात मिळवला, तर आपल्याला ब्ल्यू कलरच म्हणजे निळाच कलर मिळेल, हे लक्षात ठेवायचं, निळाच कलर मिळेल. म्हणून याच्यामध्ये तांबडा होईल का, नाही, गुलाबी होईल का, नाही, रंगहीन होईल का, कलरलेस, रंगहीन नाही, इट्स निळा, निळा कलर आहे, निळाच राहील. निळा लिटमस पेपर जर आपण मिळवला तर तो निळाच राहील, हे लक्षात ठेवायचं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजत असतील, काही क्वेरी असेल तर मी नेहमीप्रमाणे सांगत आहे, कमेंट करा. मीठ, सोडा, चुनखडी, पुन्हा एक आहे आपला सायन्सचाच क्वेश्चन आहे. मीठ, सोडा आणि चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत? खालीलपैकी कोणती संयुगे आहेत, याला मी इंग्लिशमध्ये सांगते ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. ओके, यापैकी नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे दिलेले आहेत, बघा आन्सर कमेंट करा. तुम्ही काय म्हटलं, त्यांनी मीठ, सोडा आणि चुनखडी हे पदार्थ कोण खालीलपैकी कोणती संयोगे आहे विचारलेलं आहे, तर तुम्ही बघा आन्सर कमेंट करा. चला, मीठ, सोडा, चुनखडी हे जे पदार्थ आहे, मीठ, सोडा, चुनखडी हे जे पदार्थ आहे ते आहे आपले असेंद्रिय, इनऑर्गॅनिक म्हणतो आपण याला, असेंद्रिय संयुगे. कोणती संयुगे आहे ही, असंयुग, असेंद्रिय संयुगे आहे, सेंद्रिय नाही आहे, जटिल पण नाही आहे यापैकी, तर असू शकत नाही कारण असेंद्रिय संयुगे याला आपण म्हणतो, साधं सिंपल आहे, याच्यात काही एक्सप्लेनेशन नाही. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण क्वेश्चन्स घेत आहोत तर तुम्ही मी तुमच्याकडून होप करते तुम्ही आन्सर टाका कमेंट बॉक्समध्ये. डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन, आता आपला आला आहे इतिहासचा प्रश्न. काय प्रश्न आहे इतिहासचा, डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा काय प्रश्न आहे, डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन या प्रश्नाची स्थापना कोणी केलेली आहे, याचं उत्तर कमेंट करा. तुम्हाला क्वेश्चनची रिव्हिजन चालू असल्यासारखं वाटेल आहे, आणि त्याचे कमेंट तुम्हाला टाकायचे आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते.
डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन. कोणी केली आहे या डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना? आंबेडकरने केली आहे का? नाही. नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली आहे का? नाही. महात्मा फुलेंनी केली आहे का डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची कधी ऐकलं आहे का? नाही. कोणी केलेली आहे? वीरा शिंदे. कोणी केलेली आहे? वीरा शिंदे. हे लक्षात ठेवायचं आहे नाव. यांनी डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आहे, या संस्थेची स्थापना केलेली आहे वीरा शिंदे. कोणी केली आहे स्थापना? वीरा शिंदे यांनी डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. बघूया आपण पटपट नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, काय आहे नेक्स्ट क्वेश्चन? समस्थानिकांमध्ये असते, तर याच्यामधून बघायचं आहे काय असते. तुम्हाला वाटत असेल छोटा क्वेश्चन आहे, हा काय क्वेश्चन आहे? त्यांनी काय विचारलं? समस्थानिकांमध्ये असते. समस्थानिक, आता मराठी सायन्स मराठीमध्ये थोडेसे शब्द असतात कन्फ्युजिंग. समस्थानिक म्हणजे आता काय होतात? आयसोटोप्स. काय होतात? आयसोटोप्स. काय असते? कमेंट करा. काय असते? प्रोटॉनची संख्या समान असते त्याच्यामध्ये. समस्थानिकांमध्ये काय असते? प्रोटॉनची संख्या समान असते. पण आता प्रोटॉनची संख्या तर याच्यामध्ये पण समान आहे, पण आपल्याला ऑप्शन्स बघायचं आहे. आपल्याला ऑप्शन एलिमिनेट पण करता आलं पाहिजे. ऑप्शन बघायचं आहे. प्रोटॉनची संख्या समान असते, इथे पण दिलं आहे. पण समस्थानिकांमध्ये न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती डिफरंट असते, भिन्न असते. भिन्न म्हणजे डिफरंट असते. परंतु लक्षात ठेवायचं आहे, परंतु काय? न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. काय म्हटलं त्यांनी? प्रोटॉनची संख्या सेम असते, परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. काय म्हटलं त्यांनी? प्रोटॉन्स सेम असते, पण न्यूट्रॉन काय असते? डिफरंट. ओके, न्यूट्रॉन्स काय असते? डिफरंट असते. तर आपला आन्सर ऑप्शन काय राहील? प्रोटॉनची संख्या समान, पण न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. हे समस्थानिकांमध्ये असते. ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन वाचल्याबरोबर आन्सर देत चला. तुम्हालाही कळेल तुमचं, तुम्हाला किती येतं आहे तुमचंही कळेल. ओके, चला. शहर होण्याच्या प्रक्रियेत, आता काय प्रश्न आहे आपला? शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते. कोण पाहते? डॅश 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 दिले तिथे. कोण पाहते? शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात, ज्या शहर होण्याची प्रक्रिया चालू असते त्याच्यात जी गावे असतात तिथे कामकाज कोण पाहते? नगरपरिषद पाहते, महानगरपालिका पाहते, नगरपंचायत की जिल्हा परिषद? कमेंट करा. प्रश्न वाचा परत. शहर, प्रश्न नीट वाचत चला. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते. याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, पण बघा आन्सर काय आहे. नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत की जिल्हा परिषद? तर बघूया याचा आन्सर. शहर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी गावे असतात तिथे कोण कामकाज पाहते? नगरपंचायत. आपल्याला वाटत नाही पण कोण पाहते? नगरपंचायत. हे लक्षात ठेवायचं आहे. कोण पाहते कामकाज? नगरपंचायत पाहते. ठीक आहे, चलायचं आहे नेक्स्ट प्रश्नाकडे. आज आपण घेतलेल्या प्रश्न अशाच प्रकारे मी नेक्स्ट सेशन बनवील. त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही प्रश्नांची लेवल थोडीशी वाढलेली दिसेल. अशा प्रकारचे आज पहिला लेक्चर आपल्याला, काही इझी असतील, काही थोडेफार हार्ड असतील, पण तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटी मिळेल. कारण की पोलीस भरतीची क्वालिटी पण आता वाढत आहे, कारण की कॉम्पिटिशन वाढत आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि क्वेश्चनची लेवलसुद्धा वाढणार आहे, त्यामुळे क्वेश्चन पण आपण तशाच प्रकारे घेऊया. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेअर करत चला, तुम्ही व्हिडिओ बघा. ठीक आहे, चला आपण बघूया आपला कितवा प्रश्न आहे. आठवा प्रश्न. आठवा प्रश्न काय आपला? 1802 पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. काय म्हटलं त्यांनी? 1802 पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर बघा आन्सर टाका. काय वाटतं तुम्हाला आन्सर टाका?
काय प्रश्न आहे? 1802 कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? इथे पेशव्यांचे नावं दिलेले आहेत. तर आता त्यांनी विचारलं आहे कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे. थोरले बाजीराव यांनी नाही केलेला आहे. जय महादेवराव यांनी पण नाही केलेलं आहे. पेशवे नानासाहेब यांनी पण नाही केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की तैनाती फौजेचा करार जो आहे तो दुसरा बाजीराव या पेशव्याने केलेला आहे. दुसरा बाजीराव लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कोणी केलेला आहे तैनाती फौजेचा करार? येऊ शकतो प्रश्न तैनाती फौजेचा करार. दुसरा बाजीरावने केला आहे. ओके, तैनाती फौजेचा करार कोणी केला आहे? दुसऱ्या बाजीरावाने केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे 1802. ठीक आहे, इसवी सन इयर पण लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्या पेशवाने केला आहे? बाजीराव दुसरा बाजीरावने कोणता करार केलेला आहे? तर तैनाती फौजेचा करार केलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. आता बघा, हा आपला आता थोडासा करंट अफेअरकडे. भारतीय व्यापारी स्पर्धेत यांच्यात 3 युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्ध म्हणतात. म्हणून ओळख म्हणजे कर्नाटक युद्ध म्हणतात. ते कोणते आहे, कोणाकोणांमध्ये झालं युद्ध ज्याला कर्नाटक युद्ध म्हणून ओळखतात हे यायला हवं. कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका. कर्नाटक युद्ध 3 युद्धे झाली होती यांची. ठीक आहे, कोणासोबत झाली होती ही 3 युद्धे? कोणासोबत झाली होती? इंग्रज, फ्रेंच. कोणासोबत झाली होती? कोणाकोणामध्ये झाली होती? इंग्रज फ्रेंच म्हणतो आपण. इंग्रज पोर्तुगीजांसोबत नाही झाली होती, डचांसोबत पण नाही झाली होती, आणि फ्रेंच पोर्तुगीजांचा प्रश्न असतो. कोणासोबत झाली होती भारतीय व्यापारी स्पर्धेत 3 युद्ध झाली ज्याला कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातो? ते युद्ध इंग्रज आणि फ्रेंच, आन्सर ऑप्शन फर्स्ट, यांच्यामध्ये झाली होती. ठीक आहे, कर्नाटक युद्ध जे आहे त्याला कर्नाटक युद्ध म्हणतात. ते 3 युद्ध झाली होती, भारतीय व्यापारी स्पर्धा होती ती, त्यामध्ये इंग्रज फ्रेंच हे आन्सर आहे त्याचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. क्वेश्चनची रिव्हिजन करत चला, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. आय होप पुढे तुम्ही सिरीज बघाल. आणि बघा, शेअर करा. एकामागून एक आम्ही व्हिडिओज टाकत जाऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूरसे क्वेश्चन असे मिळणार आहेत की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरेल समोर जाऊन. तर तुम्हाला त्याचे प्रश्नातून खूप फायदा होणार आहे, 100% फायदा होईल. करंट अफेअर्स आहे किंवा GS चे प्रश्न आहे किंवा मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन आहे, तुम्हाला उपयुक्त ठरेल. मॅथ्स रिझनिंग वगैरे खूप क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरेल. मराठी आहे तर त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या इथे प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तुम्ही चॅनलला शेअर करत चला, म्हणजे तुम्हाला येईल. सबस्क्राईब केलं की तुम्हाला मिळूनच जातील प्रत्येक व्हिडिओ. आता आपला 10वा प्रश्न आहे. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. काय म्हटलं त्यांनी? भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे, म्हणजे जे याच्यामधून तुम्हाला भारताचे जलपुरुष आहे ज्या नावाने ओळखले जातात, राजस्थान येथे यांनी मोठी जलक्रांती घडवून आणली आहे. ते व्यक्ती कोण आहे ते बघायचं आहे तुम्हाला. कोण आहे ते व्यक्ती ते बघायचं आहे. बघा, कोणाला भारताचे जलपुरुष म्हणतात? बघा, आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र सिंग. कोण आहे? डॉक्टर राजेंद्र सिंग यांना जे आहे ते भारताचे जलपुरुष म्हणतात. यांना जे आहे ते भारताचे काय म्हणतात? जलपुरुष. लक्षात ठेवा, भारताचे जलपुरुष म्हणतात यांना. आणि या नावाने, म्हणजे या नावाने यांना ओळखलं जाते. आणि राजस्थानमध्ये यांनी जी आहे ती मोठी जलक्रांती, जलपुरुष म्हणतात ना यांना, तर यांनी जलक्रांती घडवून आणली होती. जलक्रांती घडवून आणली. कोणी?
राजेंद्र सिंग यांनी जलक्रांती घडवून आणली कुठे? राजस्थान. कुठे? राजस्थानमध्ये. लक्षात ठेवायचं आहे कुठे घडवून आणली, भारताचे जलपुरुष कोणाला म्हणतात, कोणती क्रांती घडवून आणली, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. कोणता प्रश्न आहे आपला? पुढील पैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? काय म्हटलं आहे त्यांनी? पुढील पैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या, युनायटेड स्टेट्स, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? कायमस्वरूपी म्हणजे पर्मनंटली सभासद नाही म्हटलेलं आहे, नाही, याच्याकडे लक्ष ठेवायचं, नाही, ठीक आहे. बघा, करंट अफेअरचा प्रश्न. करंट अफेअरमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, चला, तर याचा आन्सर आहे जर्मनी. लक्षात ठेवा, जर्मनी. जर्मनी असं आहे की ते संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही आहे. हे सगळे कायमस्वरूपी सभासद म्हणू शकतो, पण जर्मनी हा कायमस्वरूपी सभासद नाही. ओके, नेक्स्ट. ओके, चला. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? आता कोणाबद्दल विचारलेलं आहे आपल्याला? सुचेता कृपलानी या ज्या म्हटलं आहे, यांना जे म्हटलं आहे, त्यांनी काय प्रश्न विचारला? या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर लक्षात ठेवा, या यूपीच्या मुख्यमंत्री होत्या. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? या यूपीच्या, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. पश्चिम बंगालच्या नाही, बिहारच्या नाही, राजस्थानच्या. कोणत्या होत्या? उत्तर प्रदेश, लक्षात ठेवायचा. यूपीच्या या मुख्यमंत्री होत्या, पहिल्या महिला मुख्यमंत्री. लक्षात ठेवायचं, विचारू शकतात, पहिल्या महिला मुख्यमंत्री आहे तर विचारू शकतात. चला, नेक्स्ट. काय विचारलंय? बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. सांगायचं आहे की कोणत्या बँकेचे? इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे आपला हा, अर्थशास्त्राचा, है ना, अर्थशास्त्राचा प्रश्न आला आहे आपल्याला. काय अर्थशास्त्राचा? काय? बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन, बँकेचे नॅशनलायझेशन होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. तर अशी कोणती बँक आहे जिचे नॅशनलायझेशन होऊन भारतीय स्टेट बँकेत झाले, आपल्या SBI मध्ये झाले? आन्सर ड्रॉप करा कमेंटमध्ये. चला, कोणती बँक आहे अशी? इम्पिरियल बँक. कोणती बँक आहे अशी? इम्पिरियल बँक आहे. इम्पिरियल बँक ही अशी बँक आहे की जिचं रूपांतर, तिचं नॅशनलायझेशन झालं, यालाच म्हणतो आपण राष्ट्रीयकरण, ठीक आहे, राष्ट्रीयकरण होऊन तिचं रूपांतर SBI मध्ये झालं. कशामध्ये झालं? SBI मध्ये झालं. लक्षात ठेवायचं, राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले, ठीक आहे. कोणत्या बँकेची अशी कोणती बँक आहे ती? द वन अँड ओनली इम्पिरियल. इम्पिरियल बँक, लक्षात ठेवायचं, इम्पिरियल बँक. बट बाकी कुठली बँक नाही नाही टिक करायची. ओके, चला, नेक्स्ट क्वेश्चन. वसईच्या किल्ल्याचा परत आला भूगोलाचा प्रश्न. आलाय भूगोलाचा प्रश्न. आता आपण असंच करणार आहे, काही प्रश्न याचे, काही प्रश्न भूगोलाचे, काही प्रश्न राज्यघटनेचे, काही प्रश्न इतिहासाचे, अशा प्रकारे तुम्हाला ते प्रश्न मिळणार आहे. तर वसईच्या किल्ल्याच्या प्रकारात कोणता?
वसईचा किल्ला, जो वसईचा किल्ला आहे आपला, ठीक आहे, तो कोणत्या प्रकारचा किल्ला आहे विचारलेला आहे तुम्ही. कोणत्या प्रकारचा किल्ला आहे, गिरिदुर्ग आहे का, भुईकोट आहे का, डोंगरी किल्ला आहे की द्वीपदुर्ग आहे. तर तुम्हाला बघायचं आहे की वसईचा किल्ला जो आहे तो कोणता आहे, याच्यापैकी कोणता आहे किल्ल्याचा प्रकार आहे. गिरी म्हणजे पर्वत लक्षात ठेवायचं, भुई म्हणजे जे जमिनीचं आपण म्हणतो, ठीक आहे. तर बघा, डोंगरी म्हणजे डोंगरावरचे, द्वीप म्हणजे ते समज, ओके. प्रत्येकाचे असे मिनिंग लावायचे, इलिमिनेशन मेथड वापरायची, ठीक आहे. जर तुम्हाला परफेक्ट माहिती आहे तर चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे. तर हे मी सांगते आहे, वसईचा किल्ला जो आहे तो भुईकोट हा प्रकार आहे. वसईचा किल्ला कोणता किल्ला आहे, भुईकोटचा किल्ला हा प्रकार आहे वसईच्या किल्ल्याचा, लक्षात ठेवा. असे किल्ल्यांवर किंवा पर्वतांवर असे प्रश्न भूगोलाचे करत चला, घेऊया आपण वेगवेगळे. तुम्हाला टॉपिक्स पण दिसतील त्याच्यात कवर झालेले. पहिला आता एक प्रश्न आहे आपला 15वा. पहिला, लता दीनानाथ मंगेशकर, आपल्या लता मंगेशकर है ना, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे हे आलं पाहिजे. कमेंट करा सर्वांनी की लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदी, रतन टाटा, नितीन गडकरी, धर्मेंद्र दास, कोणाला करण्यात आलेला आहे कमेंट करा. तर लक्षात ठेवा की हा पुरस्कार, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे, तर नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, ठीक आहे, लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके, 16वा प्रश्न आहे. 10% काय म्हटलं त्यांनी, 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची, 10% आरक्षण, ओके. आता बघू आपण क्वेश्चन काय आहे. काय म्हटलं त्यांनी, 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे. त्यांनी घटनादुरुस्ती विचारली आहे की कोणत्या घटनादुरुस्तीने 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे दुर्बल घटकांसाठी. दुर्बल घटकांसाठी अशी याच्यामधून कोणती घटनादुरुस्ती आहे जी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे, याच्यानुसार 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्याला घटनादुरुस्ती बघायची आहे, कोणती घटनादुरुस्ती आहे, राज्यघटनेचा पॉलिटीचा प्रश्न आहे, कमेंट करा. कोणती घटनादुरुस्ती आहे ती, ज्या घटनादुरुस्तीने 10% आरक्षण टाकलेलं आहे, दुरुस्ती केलेली आहे. एकशे दोन आहेत का, नाही आहे. 105वी घटना दुरुस्ती आहे का, होऊ शकत नाही. 104वी आहे का, नाही. तर आपली ही घटना दुरुस्ती जी आहे ती ॲन्सर ऑप्शन फर्स्ट, 103वी घटना दुरुस्ती आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 103वी घटना दुरुस्ती आहे. कशाची घटना दुरुस्ती आहे, 10% आरक्षण दुर्बल घटकांसाठी तरतूद केलेली आहे घटनेमध्ये. तर ही कोणती घटना दुरुस्ती, आपली 103वी. तर लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. 103वी घटना दुरुस्ती आहे. पुन्हा रिपीट करते, 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद 103व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली आहे. 103वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची आहे. याच प्रकारे अनेक घटना दुरुस्त्या झालेल्या आहे, त्या घटना दुरुस्तीबद्दल पण आपण पाहूया पॉलिटीमध्ये, ठीक आहे. आणखी क्वेश्चन्स येतील आहे पॉलिटीचे, सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर जे पण आपण कंडक्ट करूया त्यामध्ये आपण घेऊया. पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, भरपूरसे क्वेश्चन आहे. तर आपण ती सिरीज सुरूच राहणार आहे आणि आपण बघूया. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलचे मिळणार आहे, काही सोपे पण मिळणार आहे आणि काही आपल्याला
पक्के होईल असे पण मिळणार आहे. त्याने तुमची क्वेश्चन लेवल पण वाढत जाईल आणि तुमचे क्वेश्चन सोडवण्याची कॉन्फिडन्स पण तुम्हाला प्रश्न सोडवण्याचा येईलच नक्की. ओके, 17वा प्रश्न आहे, एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाच असतो? काय विचारलं त्यांनी? विधेयक, एखादे विधेयक, बिल, विधेयक म्हणजे बिल, विधेयक म्हणजे बिल. एखादी विधेयक अर्थविषयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? आपल्याला वाटतं की बिल म्हणजे आता राष्ट्रपती इम्पॉर्टंट आहे तर राष्ट्रपतीच्या साईनशिवाय एखादं बिलचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही, ठीक आहे ना? तोपर्यंत तो बिलच राहते. जोवर राष्ट्रपतीची साईन होत नाही तोपर्यंत तो बिल कायदा बनत नाही. जेव्हा राष्ट्रपतीची साईन होते तेव्हाच बनते. पण याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे की विधेयक अर्थविषयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर इथे सर्वात पहिलं ऑप्शन तुम्हाला राष्ट्रपतीच दिसेल. पण ते आहे का? नाही. याचा अधिकार राष्ट्रपतीला नसतो. अर्थविषयक आहे की नाही हे मंजूर करण्याचा, हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसतो. लोकसभा राज्यसभा पण नाही, तर लोकसभेच्या अध्यक्षांना हा अधिकार असतो. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कोणाला असतो हा अधिकार? लोकसभेच्या अध्यक्षांना. कोणता अधिकार म्हटलं आहे मी? एखादे विधेयक अर्थविषयक आहे की नाही, अर्थविषयक, ठीक आहे की नाही, मनी अर्थविषयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार, तो मनी बिल आहे की नाही. अर्थविषयक म्हणजे काय होते? मनी बिल. हे लक्षात ठेवा. मी इंग्लिशमध्ये पण सांगते आहे काही शब्द, ठीक आहे? मनी बिल, दोन्ही याच्यात तुम्हाला माहिती हवे. कोणतं बिल आहे? मनी बिल आहे की नाही हे सांगण्याचा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभा अध्यक्षांना असतो, राष्ट्रपतीला नाही. या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, क्वालिटीचा झाला आहे प्रश्न. चला समोर जाऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा आला आहे आपला भूगोलचा. आला आहे, दिसत आहे, भूगोल, ज्योग्राफी, सॉरी, भूगोल, पॉलिटी, इतिहास अशा प्रकारचे प्रश्न आपण घेत आहोत, ठीक आहे? अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात? कोणतं विचारलं आहे? अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात अजिंठा वेरूळ? कमेंट करायचं आहे तुम्हाला. अहमदनगरमध्ये येतात, नाशिकमध्ये येतात, औरंगाबादमध्ये येतात की बीडमध्ये येतात? टाका ऑप्शन, टाका आन्सर, सांगा प्रत्येकाने. काय प्रश्न आहे? अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे आहेत, ठीक आहे? तर त्यांनी काय विचारलं आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर लक्षात ठेवायचं आहे औरंगाबाद. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात अजिंठा व वेरूळ. अजिंठा व वेरूळ ही प्रसिद्ध स्थळे या औरंगाबाद जिल्ह्यात येतात. या औरंगाबाद जिल्ह्यात येतात, ठीक आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन, हां, खालीलपैकी कोण सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत? बघा, लोकसभा नाही म्हटलं त्यांनी, विधानसभा कुठे असते? राज्यात. कुठे असते? राज्यात. विधानसभा अध्यक्ष विचारलेला आहे. काय विचारलं आहे? विधानसभा अध्यक्ष विचारलेला आहे. सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष विचारलं आहे. महाराष्ट्राचे सांगा, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? कमेंट करा. कमेंट करायचं आहे प्रत्येक क्वेश्चनवर, कमेंट करायचे आन्सर प्रत्येक क्वेश्चनवर.
तुम्ही कमेंट कराल, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपलं काय चुकलं आहे, कुठे चुकलं आहे, काय चुकत आहे. मी तर सांगणारच आन्सर, पण तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि बघायचं आहे की आपला प्रश्न बरोबर येतो आहे की नाही येत. ठीक आहे, चला. तर विधानसभा, आत्ता सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते कोण आहेत? राहुल नार्वेकर. बघा, प्रत्येक नार्वेकर आहे, पण ते कोणता नार्वेकर आहे? राहुल नार्वेकर आहे. कुणाल नाही आहे, संजय नार्वेकर नाही आहे, मिलिंद नार्वेकर नाही आहे, तर कोण आहे? राहुल नार्वेकर हे आपले महाराष्ट्राचे विधानसभाचे अध्यक्ष आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एक आता आपला आहे भूगोलाचा प्रश्न आहे, हा आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. आज आपला पहिला दिवस होता, आज आपण थोडेफार प्रश्न घेतलेले आहे, आपण तसंच कंटिन्यू करू या सिरीज. तर आपला आजचा शेवटचा प्रश्नाकडे जाऊया. बघा, शेवटचा प्रश्न काय प्रश्न आहे, भूगोलावर आहे. संगमनेर व नेवासा, संगमनेर व नेवासा ही गावे, काय म्हटलं त्यांनी, कोणती गावे आहे? संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहे? नदीच्या कोणत्या नदी, नदी सांगायची आहे, कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहे हे दोन गावे, ही दोन गावे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहेत? संगमनेर आणि नेवासा माहीत पाहिजे आपल्याला. नद्यांवर प्रश्न विचारतात, माहीत पाहिजे. गोदावरी, मुळा, प्रवरा की मुठा, कमेंट करा. गोदावरी, मुळा, प्रवरा, मुठा, कमेंट करायचं आहे प्रश्नाचं आन्सर. ओके, चला. काय म्हटलं होतं, कोणती गावे होती? संगमनेर व नेवासा या ही गावे कोणत्या नदीच्या काठीवर बसली आहे? तर लक्षात ठेवायचं आहे प्रवरा. कोणती नदी आहे ती? प्रवरा नदी आहे. आन्सर ऑप्शन थर्ड, या प्रवरा नदीच्या काठी हे दोन शहर वसलेले आहे, ज्याचं नाव आहे संगमनेर व नेवासा. लक्षात ठेवायचं आहे हे दोन शहर या प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहेत. तर बघा मित्रांनो, इथे आपले प्रश्न संपलेले आहेत, आजची सिरीज संपलेली आहे. आजचे टॉप म्हणजे आजचे जेवढे प्रश्न होते त्यावर आय होप तुम्हाला जास्तीत जास्त समजले असेल. क्वेश्चनची रिव्हिजन तर होईलच, तुम्ही प्रश्न जास्तीत जास्त अटेम्प्ट करा आणि तुम्ही त्यावर रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सिरीज आम्ही घेऊनच येत आहोत, मी नेहमी सांगतच आहे पुन्हा पुन्हा. चॅनलला आमच्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात इम्पॉर्टंट शेअर करा. शेअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्ही शेअर करा. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, सर्वांपर्यंत ही सिरीज पोचवा, हे तुमच्यामार्फत होऊ शकेल. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की फक्त या सिरीजमध्ये जुळून राहा शेवटपर्यंत, आपल्या पेपरपर्यंत. आणि शेवटी हेच म्हणेल, थँक्यू सो मच आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.